माननीय गडकरी साहेबांनी संपूर्ण देशात अतिशय उत्तम रस्ते केलेले आहेत, पण या चांदणी चौकात काय दृष्ट लागली काय कळायला मार्ग नाही. खरं सातत्याने मागणी म्हणजे विरोधात असला तर डिस्क्वालिफिकेशन, त्यांच्याबरोबर असला तर सोखून माफ. माझं एवढंच म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अतिशय संवेदनशील पक्ष आहे. एखादी व्यक्ती कृती करत असेल तर त्याला जाब विचारायला नको. करोडो रुपये खर्च होत आहेत, तरी उद्घाटन सोहळा अतिशय मोठ्या पद्धतीने केला होता. केंद्रीय मंत्री होते, उपमुख्यमंत्री होते. 6 महिने सुद्धा झाले नाही आहेत या रस्त्याला. मोठी वाहतूक या रस्त्याने जात असते आणि त्याच रस्त्यांवर खड्डे होत आहेत. मला असं वाटतं ह्या संपूर्ण प्रोजेक्टचा एक व्हाईट पेपर काढला पाहिजे. माननीय गडकरी साहेबांनी संपूर्ण देशात अतिशय उत्तम रस्ते केलेले आहेत, पण या चांदणी चौकात काय दृष्ट लागली काय कळायला मार्ग नाही. खरं पण मी गडकरी साहेबांनाही मागेही ट्विटच्या माध्यमातून किंवा पार्लमेंटचं सेशन होतं तेव्हाही मी त्यांना जाऊन भेटले होते. आता 1-3 आठवड्यात पुन्हा पार्लमेंटचं सेशन सुरू होईल तेव्हा पुन्हा मी गडकरी साहेबांची वेळ ह्या विषयासाठी घेणारच आहे. पण सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे पेडेस्ट्रियन, जे चालणारे लोक आहेत, क्रॉसिंगचे लोक आहेत, त्यांचा मेन जेव्हा प्रोजेक्टचं प्लॅनिंग झालं तेव्हा फारसा विचार झालेला नाही आहे, किंवा जेव्हा झाला ते स्कोपमध्ये आता दिसत नाही आहे कुठे झालेलं. त्याच्यामुळे रस्ता क्रॉस करण्याची ज्या पद्धतीने लोक दिसत आहेत, मोठी सुरक्षिततेची आव्हान आपल्यासमोर आहे खरं. आणि मला असं वाटतं ॲक्सिडेंट व्हायची कशाला वाट बघायची, त्याच्या आधीच सेफ्टी फर्स्ट. आणि अनेक वेळा मी स्वतः गडकरी साहेबांची जेव्हा जेव्हा बोललेले आहे सेफ्टी आणि सिक्युरिटीबद्दल, तेव्हा त्यांनी नेहमी सहकार्याचीच भूमिका दाखवलेली आहे. आणि बारामती लोकसभा मतदारसंघ हा 0 accident zone करण्याचा आमच्या सगळ्यांचा मानस आहे, प्रयत्न आहे. आणि त्याच्यात नॅशनल हायवेची आम्हाला प्रचंड मदत होते आहे. म्हणजे नवले ब्रिजमध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं आहे. जो रस्ता दौंडवरनं पुढे जातो पंढरपूरला, त्याही रस्त्यावर आम्ही सगळे एकत्र अनेक महिने वर्ष काम करतो आहे. त्यामुळे तसंच चांदणी चौकाच्या ह्या संपूर्ण भागामध्ये ज्या काही गॅप्स राहिलेल्या आहेत त्या तातडीने पूर्ण करणे. आणि नॅशनल हायवेचं सहकार्य हे आम्हाला असतंच, त्याच्यामुळे आमचीही सहकार्याचीच भूमिका राहील. आणि 0 accident zone हा संपूर्ण भागात करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि प्रयत्नशील आहोत. ऑडिट व्हायला पाहिजे. नाही नाही, मी व्हाईट पेपरच मागते त्याचा. आम्ही या संपूर्ण गोष्टींचा एक ऑडिट आणि व्हाईट पेपर, हा एवढा मोठा फ्लॅगशिप प्रोजेक्ट जो गडकरी साहेबांसाठी महत्वाचा आहे, आमच्या सगळ्यांसाठी आहे, त्याच्यामुळे कुठलंही त्याच्यात राजकारण न आणता नागरिक हा केंद्रबिंदू ठेवून अतिशय ओपन माइंडने, म्हणजे आम्ही विरोधक म्हणूनही बोलत नाही आणि आमच्या मनात गडकरी साहेबांबद्दल मान सन्मानच आहे. अतिशय उत्तम काम नॅशनल हायवेच्या माध्यमातून त्यांनी राज्यात नाही देशात करून दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे आमचा गडकरी साहेबांवर विश्वास आहे. आणि मी जेव्हा दिल्लीला आता जाईन तेव्हा तातडीने त्यांची भेट घेऊन ह्याच्यातून त्यांचं मार्गदर्शन घेणार आहे. ट्रॅफिकचा मार्ग अजूनही सुटलेला नाही आहे. जो समोर पुढे जो मोठा पूल आहे तो छोटा पडतो, हा क्रॉनिक प्रॉब्लेम आम्ही नॅशनल हायवेला आधीच सांगितला होता. पण मागच्या वेळीस आम्ही दिल्लीला गेले असताना स्वामीनारायण मंदिर पासून हिंजवडीपर्यंत एक नवीन एलिव्हेटेड ब्रिज नॅशनल हायवे करते, तोही 3,000 कोटी रुपयाचा. त्याचा प्रस्ताव नॅशनल हायवेने दिल्लीला पाठवलेला आहे, त्याचा फॉलोअप मीही स्वतः करते. कारण ह्या भागात ज्या वेगाने विकास होतोय त्या वेगाने त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि रस्ताच नाही, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे पाण्या आणि कचऱ्याच्या मॅनेजमेंटबद्दलही गंभीर नाही. त्याच्यामुळे पाणी, कचरा, ट्रॅफिक ही 3 अतिशय मोठी आव्हानं ही पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करत राहते. पण ज्यांना ते ज्यांच्यासाठी तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर करताय त्यांना लागणारं पाणी, त्यांना होणारा कचरा, आज डेंगी असेल, एअर पोल्युशन बघा. एअर पोल्युशनचा हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, त्याचा विचार म्युनिसिपल कॉर्पोरेशन करतंय का? नुसतं FSI वाढवा, बिल्डरांना बिल्डिंग बांधायला परवानगी द्या, सर्वसामान्य माणसासाठी पाणी आहे का तिथे, कचऱ्याचं नियोजन आहे का? हे एवढं काम चालू असताना एअर पोल्युशनची काय परिस्थिती आहे ह्याचं कुठलंही ऑडिट पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन करत नाही आहे. आणि विकास जरूर व्हावा, पण विकासाबरोबर बाकीच्या हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यापुढे पूर्णपणे अयशस्वी झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये पुणे हे मुंबई शहरीकरणात सगळे सामान्य नागरिक भरडले जात आहेत, हे दुर्दैव आहे. माझ्या डोळ्यासमोर अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं मला पाहिजे अशा आशा जी आहे ती अजितदादांची आई आशादेवीकडून जी आहे ती व्यक्त करण्यात आली. अर्थातच कुठल्या आईला तसं वाटणार नाही. ताई, बारामतीच्या तुम्ही खासदार असताना आता आहात, म्हणजे
तटकरेंवर तुम्ही खरं तर रोज दाखवता आणि परत तटकरेंनी तुमचं खासदारकीचं पत्र नाही मी तटकरेंवर रोज नाही दाखवते. असं का होतंय की याचिका दाखल केली आता त्यांनी सुद्धा केलेली आहे. त्यांनी करून खूप महिने झाले आहेत. परवा तुम्ही जे लोकसभा अध्यक्षांना असं आहे फैजल तुम्ही बघाल आमचे लक्षद्वीपचे खासदार आहेत फैजल त्यांच्यावर छोटं काय झालं तरी तातडीने त्यांना डिस्क्वालिफाय केलं. मौवा मोहित्रांना डिस्क्वालिफाय करा ही सातत्याने मागणी म्हणजे विरोधात असला तर डिस्क्वालिफिकेशन त्यांच्याबरोबर असलं तर सोखून माफ. माझं एवढंच म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अतिशय संवेदनशील पक्ष आहे. दोन घटना झालेल्या आहेत. एक तर महिला आरक्षणाचं विधेयक हे देशासाठी एक क्रांतिकारक विधेयक होतं त्याला ते गृहस्थ गैरहजर होते त्या मतदानाला. याचा अर्थ आम्ही काय काढायचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की मणिपूरमध्ये जी घटना झाली महिलांचे बलात्कार होत होते नग्न महिला रस्त्यावर आणून त्यांची चेष्टा केली जात होती त्या विरोधात आम्ही भारतीय जनता पक्षाच्या या असंवेदनशील सरकारच्या विरोधात नो कॉन्फिडन्स मोशन केला. त्या नो कॉन्फिडन्स मोशनला त्या व्यक्तीनी सरकारच्या बाजूनी मतदान केलं. याचा अर्थ आम्ही काय काढायचा की ती व्यक्ती महिला विरोधक आहे का. तुम्ही महिलांच्या आरक्षणाच्या बिलला मतदान करत नाही. तुम्ही बलात्कार जेव्हा मणिपूरमध्ये होतात त्या सरकारच्या बाजूनी मतदान करता. या दोन्ही घटना या असंवेदनशील आहेत आणि महिलांशी निगडीत आहे. याचा अर्थ त्यांचं धोरण हे महिला विरोधक आहे का असं अर्थातच लोकांच्या मनात येतं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिला पुरुष समानतेसाठी आहे. आदरणीय पवारसाहेबांनी पहिलं आरक्षणाचं बिल या देशात तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रांनी देशाला दिशा द्यायचं काम केलं. असं का करत असताना जर महिलांच्या विरोधात एखादी व्यक्ती कृती करत असेल तर त्याला जाब विचारायला नको. तुम्ही मणिपूरच्या बलात्काराच्या बाजूने उभे राहणार. तुम्ही महिला आरक्षणाच्या बिलला हजर राहणार नाही पार्लमेंटमध्ये. त्याच्यापेक्षा दुसरं महत्त्वाचं काय काम असतं.